बाल्टी ले खाडी खडीमल ग्रामपंचायत मध्ये आम्ही कायमस्वरूपी जलजीवन मिशनतून एक योजना तयार केलेला आहे. याचे 80 लाखचे कायमस्वरूपी योजना राहणार. याच्यामध्ये विहिरी टँक जे आपला पाईपलाईन याच्यासाठी एस्टिमेट्स आणि टेंडर प्रक्रिया पण पार पडलेली आहे. आता सदर प्रस्ताव आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे परवानगीसाठी आम्ही दिलेला आहे. तो लवकरात लवकर त्याबाबती फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत पण चर्चा झालेली आहे. तो एक बारी त्यांच्याकडून परवानगी मिळाली तो लवकरात लवकर हे कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. याच्या व्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरूपात आता तिथे जे टँकर्सची गरज होती त्याचा कॅपॅसिटी पण आम्ही वाढवलेला आहे आणि टँकर्स आता सुरळीत पद्धतीने तिथे पाणी पण देत आहे. बाकी 1800 लोकसंख्याची गाव आहे आणि याच्यामध्ये जे वीजची अडचण आहे त्यासाठी पण सोलारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आपला कायमस्वरूपी योजनामध्ये. आता या बाबती आपला SDM तहसीलदार BDO सगळ्यांच्यासोबत मीटिंग मागच्या आठवड्या झालेली आहे की दोन्ही तात्पुरत्या स्वरूपात आणि कायमस्वरूपी ही प्रश्न परत कशा रिपीट होणार नाही याबाबती पण आमच्या सविस्तर चर्चा झालेली आहे. याच्यासाठी आता कारवाई पण सुरू आहे. खडीमलच्या व्यतिरिक्त अजूनही काही गावं आहेत जिथे पाण्याची समस्या आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून तिथे सगळे मीडिया पोहोचले, आम्ही गेलो. अजूनही काही गावं आहेत त्याच्याबद्दल काही माहिती घेतली. हां, त्याच्यासाठी पण मागच्या महिना आम्ही जिथे 18 गाव आहेत आपले मेलघाटमध्ये जिथे टँकर सुरू आहे, जिथे पाणी टंचाईची अडचण आहे, त्याच्यासाठी आम्ही सविस्तर एक नियोजन आणि बैठक पण आम्ही ठेवलं होतं की कायमस्वरूपी प्रत्येक ठिकाणी जलजीवन मिशनतून कसं काम लवकरात लवकर करता येईल. तो आपला आता कंटिन्युअस फॉलोअप राहणार की एक बारी त्याचा निविदा प्रक्रिया झाली, बहुतेक झालेली आहे, निविदा प्रक्रिया होऊन वर्क ऑर्डर स्टेजवर बहुतेक झालेलं आहे. पण त्याच्यानंतर पण वर्क ऑर्डरच्या नंतर कसं लवकरात लवकर हे सगळं काम होईल त्याबाबती पण आमच्या लक्षात राहणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.